ही तहसील के वड़ेगांव और जीवनापुर में श्रीमद् भागवत सप्ताह शुरू है, जहां विठ्ठल नाम का जप दिन भर चलता है। साथ ही तुकाराम महाराज, गाड़ के पापा, इनके विचारों को कैसे आचरण करके सुखी जीवन का परामर्श दिया जा रहा है। गीता सार, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, राष्ट्रीय संत तुकड़ोजी महाराज, गाड़ के पापा आदि महामानवों के विचारों को लेकर कोही तहसील के वड़ेगांव और जीवनापुर में भक्ति सार का वातावरण है। भागवत सप्ताह के माध्यम से पूरा परिसर भक्तिमय हुआ है। साथ ही महामानवों के विचारों के आश्रय से उत्कृष्ट सुखी जीवन कैसे बिताए, इस पर रसा ग्रहण कराया जा रहा है। दर वर्षी प्रमाणे आम्ही आमच्या गावामध्ये एक मागच्या वर्षीपासून भागवत सप्ताहाचं आम्ही आयोजन करतो आणि या गावचे सरपंच महेश जी लुटे यांच्या नेतृत्वात संपूर्ण गावातील युवा टीम हा काम करत आहे। यामध्ये आम्ही सर्व जाती पंथाच्या लोकांना सोबत घेऊन आणि एक चांगला नियोजनबद्ध कार्यक्रम आम्ही हा आयोजित केला आहे। एक आमचा 7 दिवसाचा हा सप्ताह असते, त्याच्यामध्ये सर्व गाव स्वच्छता अभियान असो की गावामध्ये कोणत्याही प्रकारच्या छोट्या मोठ्या काही समस्या असतील तरी रक्तदान शिबिर आम्ही याच्यामध्ये आम्ही राबवणार आहे। शेवटच्या दिवशी आम्ही रक्तदान शिबिराच्या माध्यमातून एक 50 तरुणांना रक्तदान करावे असे त्यांना आम्ही आवाहन केलं आहे आणि नक्की 50-60 तरुण आमच्याकडे येऊन रक्तदान करतील आणि असेच आमच्या दरवर्षी सातत्याने हा असा कार्यक्रम अविरत आमच्या या वडेगावच्या माध्यमातून चालू राहील आणि असंच नेतृत्व आमच्या गावच्या जितू महेश दिलुटे हे सरपंच साहेब हे करतील आणि त्यांच्यासोबत आमची संपूर्ण टीम उभी आहे आणि बुराडे साहेबांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे आमच्या गावाला नामदेवी लुटे आहे आणि गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळींच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम नेहमी सातत्याने चालू राहील एवढी मी आशा बाळगतो। जीवन कैसे जिया जाए, बड़ों का सम्मान, आदर्श जीवन पद्धति, आदर्श ग्राम, निर्मल ग्राम, अंधश्रद्धा निर्मूलन, इन विषयों पर कथा सार से मार्गदर्शन किया जा रहा है। गांव के सामाजिक स्वास्थ्य के लिए उपयोगी भागवत सप्ताह प्रेरणामयी रहता है, ग्राम वासियों में नव चैतन्य भर देता है। साथ ही इस भागवत सप्ताह में गांव के स्थानीय सभी जाति धर्म के लोग एकत्रित होकर इस भागवत का आनंद उठा रहे हैं और जीवन सच्चे मूल्य को आत्मज्ञान कर रहे हैं आणि त्या शिदुरीच्या आधारे एक सामाजिक सौंदर्याचं वातावरण आपल्या पूर्ण गावात राहते। जीवनापूर गाव हे प्रकल्पबाधित आहे, प्रकल्पबाधित गावाच्या अनेक अनंत अडचणी आहेत पण त्याच्यावरही सक्षमपणे मात करण्याची एक शक्ती या 8 दिवसात या लोकांना मिळते आणि त्या शक्तीच्या आधारे हे गाव आज त्या परिसरात नावारूपास येत आहे। मी त्या भागवताच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पूर्ण जीवनापूरवासियांना शुभेच्छा देतो आणि त्यांचा हा उपक्रम, त्यांची ही परंपरा या गावात अशीच कायम राहील अशी सर्व गावकऱ्यांतर्फे म्हणजे गावकऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि प्रकल्पबाधित किंवा कोणत्याही त्यांच्या कार्यक्रमात अडीअडचणीत पदाधिकारी नसताना पदाधिकारी म्हणून सोबत राहतोच, पद येतील जातील पुन्हा येतील पण एक माणूस म्हणून मनोस्थितर्माने सदैव या लोकांच्या सोबत राहील अशी या ठिकाणी मी गवाही देतो। इस भागवत सप्ताह समारोह में सभी पक्ष के पदाधिकारी और सामान्य जन उपस्थित होकर गांव की शांति और संगठन बना रहे, एक दूसरे के लिए मददगार साबित हो, ऐसा आचरण निर्माण हो जिसके लिए भागवत सप्ताह का आयोजन किया जाता है। ब्यूरो रिपोर्ट, INBCN न्यूज़।